मित्रांनो, सर्वांना एक विनंती आहे की सुरुवातीला हा जो व्हिडिओ आहे तो सद्सद्विवेक बुद्धीने ऐका. स्वतःचा स्वार्थ थोड्या वेळ बाजूला ठेवून हा व्हिडिओ ऐका. मी प्रूफही देणार आहे. सर्व काही प्रूफ देऊन फिजिकल ग्राउंड जे आहे ते सुरुवातीला कसं होऊ शकतं हे सर्व काही मी तुम्हाला समजावून देण्याचा, विथ प्रूफ समजावून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं स्वतःचा स्वार्थ, म्हणजे बरेच कॅन्डिडेट आता हा व्हिडिओ पाहणारे असेही असतील की ज्यांना असं वाटत असेल की त्यांचा अभ्यास झालेला आहे आणि ते ग्राउंड करणाऱ्या मुलांवर सहज मात करू शकतात, त्यामुळे सुरुवातीला लेखी होणं गरजेचं आहे. अरे मित्रा, मला एवढं सांगायचं आहे की ठीक आहे, तेही ठीक आहे, अभ्यासालाही मेहनत लागते, ग्राउंडलाही मेहनत लागते, परंतु अभ्यास तुम्हाला पोलीस क्षेत्रातच यायचं आहे तर तुमच्यासाठी IPS हे क्षेत्र आहे. मी म्हणत नाही पोलीस भरतीला हमेशा सुरुवातीला ग्राउंडच करा, पण परीक्षेच्या अगदी काही दिवस तोंडावर जर तुम्ही हा निर्णय घेत आहे, मग वर्षभर ज्यांनी पहाटे 4 उठून भर उन्हामध्ये ज्यांनी प्रॅक्टिस केली त्यांचा थोडासा विचार केला पाहिजे. त्यांच्या जागेला स्वतःला एकदा ठेवून पहा. अरे ज्या विद्यार्थी पहाटे 4 उठून भर उन्हामध्ये, दुपारी 12 भर उन्हामध्ये जर तो ग्राउंडवर पळत असेल, तोंडाला फेस येईपर्यंत, चक्कर येईपर्यंत जर तो मेहनत घेत असेल, तर त्याला लायब्ररीतल्या AC अभ्यासिकेत बसून अभ्यास करणं, पुस्तक वाचणं होणार नाही का? त्याच्याकडे एवढी क्षमता नसेल का? परंतु मित्रांनो, आजपर्यंतचा जो क्रायटेरिया होता, पोलीस भरतीचा जो क्रायटेरिया होता, त्याला अभ्यासाची डिमांड हे फिजिकल ग्राउंड आपण सिलेक्ट झाल्यानंतर जी होती. त्यामुळे सुरुवातीला अभ्यास करणं म्हणजे IPSच्या परीक्षेला सुरुवातीला ग्राउंडची तयारी करणं असंच झालं ना. त्यामुळे मित्रांनो, प्रत्येक परीक्षेच्या रिक्वायरमेंटनुसार हे विद्यार्थी धडपडत होते. त्या रिक्वायरमेंटनुसार ते विद्यार्थी धडपडत होते, प्रिपरेशन करत होते. आजपर्यंत योग्य स्ट्रॅटेजीने त्यांची प्रिपरेशन आजपर्यंत चालू होती. आणि परीक्षेच्या तोंडावर जर सरकार हा निर्णय घेत असेल तर त्यांच्यावर खूप मोठा असा अन्याय आहे, हे माझं प्रामाणिक मत आहे. आणि हा सुरुवातीला जो लेखी परीक्षा घेण्याचा आणि जो 1:5 हा जो रेशो ठेवलेला आहे, हा का चेंज होऊ शकतो याचाही मी प्रूफ तुम्हाला देणार आहे. तुम्हाला माहिती असेल की यापूर्वी रेल्वे ग्रुप DC जी एक्झाम झाली होती, तुम्हाला द इंडियन एक्सप्रेसची ही न्यूज दाखवतो. न्यूज म्हणजे ती फक्त न्यूज नाही तर हा पियुष गोयललाही निर्णय चेंज करावा लागला होता, जे की केंद्रीय भरती होती, सेंट्रलची भरती होती आणि 64,000 पदांसाठी भरती होती. मित्रांनो, 64,000 पदांसाठी भरती होती, जी की सेंट्रलची भरती होती. त्याही परीक्षेला जर निर्णय चेंज करावा लागत असेल तर मग महाराष्ट्र सरकारला का ते शक्य नाही? कारण हे पहा, सुरुवातीला जे या भरतीमध्ये जे सांगितलं होतं, काय सांगितलं होतं तर अचानक, म्हणजे यापूर्वी कधीही असं झालं नव्हतं रेल्वे भरतीला की ITR कंपल्सरी आहे, ITR कंपल्सरी असं कधीही नव्हतं. परंतु अचानक पाठीमागच्या, म्हणजे आत्ताच जस्ट अजून त्या परीक्षेचा रिझल्ट वगैरे बाकी आहे, तर त्या परीक्षेसाठी अचानक असं सांगण्यात आलं की त्या परीक्षेसाठी ITR कंपल्सरी आहे. परंतु मग विद्यार्थ्याने असा दावा केला की आम्ही वर्षभर 2 वर्षापासून ह्या रेल्वे परीक्षेची तयारी करत आहोत, तुम्ही जर आम्हाला अगोदर काही दिवसांपूर्वी सांगितलं असतं किंवा काही वर्षा 5-6 महिन्यापूर्वी सांगितलं असतं तर आम्ही त्या दृष्टीने आम्ही ITR कम्प्लीट केला असता. पाठीमागचे 1-2 वर्ष जर तुम्ही सांगितलं असतं तर ITR क्रायटेरिया कम्प्लीट केला असता किंवा आम्ही दुसऱ्या परीक्षेची तयारी केली असती. त्यामुळं मित्रांनो, हा विद्यार्थ्याचं हित लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय लक्षात घेऊन पियुष गोयलने, जे की रेल्वेमंत्री, त्यांनी काय केलं, 10वीवर ही परीक्षा राबवण्याचं घोषित केलं. ITR जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया काय केला, त्यांनी कॅन्सल केला. हे पहा, इथं त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की हे पहा अनफेअर, म्हणजे कॅन्डिडेटवर काय होत आहे, अन्याय होत आहे, हे त्यांनी लिहिलेलं आहे. मेनी पीपल डीड नॉट नो अबाउट दिस अँड इट वॉज अनफेअर टू कॅन्डिडेट हू हॅड बीन प्रिपेरिंग ओव्हर द पास्ट इयर्स फॉर दिस एक्झामिनेशन. म्हणजे काही दिवसापासून जे विद्यार्थी ह्यासाठी तयारी करत आहे त्यांच्यावर अन्याय होत आहे. अरे मग, म्हणजे विद्यार्थ्यांवर जर अन्याय होत असेल तर सरकारला तो चेंज करणं गरजेचं आहे. आणि हा सरासरी अन्याय आहे मित्रांनो. त्यामुळे आवाज बऱ्याच ठिकाणी, हे पहा, बऱ्याच ठिकाणाहून आवाज उठवण्यासही सुरुवात झालेली आहे. बऱ्याच लोकांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत आणि ते साहजिक आहे मित्रांनो. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा विरोध का आहे हे तुम्हाला सांगतो, कारण त्यांना असं वाटत आहे की त्यांनी लेखीमध्ये किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये खूप प्रगती केलेली आहे, त्यांचं कमांड आहे. परंतु हे त्यांच्यासाठी सरप्राईजिंग आहे, आनंदाची गोष्ट आहे की अचानक मिळतं आहे काहीतरी. त्यांचे अगोदर
अशी अपेक्षा नव्हती त्यांना कोणती की पोलीस भरती, नाही त्यांनी स्पेशल पोलीस भरती टार्गेट धरून अभ्यास केलेला आहे. त्यांनी अभ्यास केलेला आहे मित्रांनो कंबाईनच्या परीक्षेसाठी, राज्यसेवेसाठी. मग तुम्ही खऱ्या स्पर्धेमध्ये लढा ना, तुमचं जे काही बळ आहे ते खऱ्या स्पर्धेमध्ये दाखवा. तुम्हाला पोलीस क्षेत्रामध्ये यायचं आहे तर PSIसाठी तुम्ही लढा, IPSसाठी तुम्ही लढा. तुम्ही जर उगीचच फिजिकलच्या पोरांपाशी जर तुमची ताकद दाखवत असाल तर मित्रांनो तो म्हणजे एक अतिस्वार्थीपणाचं उदाहरण झालं, अतिस्वार्थीपणाचं की एक लालची म्हणतात ना लालच. मी म्हणत नाही की सुरुवातीला तुम्ही लेखी हमेशा हमेशा ठेवा, आयुष्यभर जेवढ्या भरत्या इथून पुढे होतील तेवढ्यासाठी तुम्ही सुरुवातीला लेखी ठेवा, परंतु किमान अगोदर 6 महिने 8 महिने भरतीच्या अगोदर सांगा तुम्ही. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये तेवढी कॅपेबिलिटी आहे की ते विद्यार्थी सहज लेखी परीक्षेचा अभ्यास करून तो क्रायटेरिया पूर्ण करू शकतो. असं नाही की पोलीस भरतीचे विद्यार्थी म्हणजे फक्त ड असतात वगैरे वगैरे, असं बिलकुल नाही मित्रांनो. ज्या विद्यार्थ्याकडे एवढी क्षमता आहे, एवढी फिजिकल करण्याची ग्राउंड करण्याची एवढी क्षमता आहे, तो सहज जे 4 पुस्तकं वाचून मित्रांनो पोलीस भरतीचा अभ्यास असा काय खूप UPSCचा अभ्यास नसतो, तो सहज अभ्यास पाडून आणि असं बी फिजिकल झाल्यानंतर असेही त्यांचं मेरिट लेखेचं खूप हाय जातच आहे ऑलरेडी. त्यामुळे फक्त त्यांच्याकडे वेळ नाही आणि अचानक हा निर्णय बदलल्यामुळं ते विद्यार्थी काय झालेले आहेत, गोंधळून गेलेले आहेत. तर मित्रांनो त्या विद्यार्थ्यांचा सद्सद्विवेकबुद्धीने त्या विद्यार्थ्यांचा विचार करून ह्या निर्णयाच्या पाठीशी राहा सर्वांना, कारण आपण जर एखाद्याचं भलं चिंतलं तर देव आपलंही भलं करत असतो, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे उगाचच व्यर्थ त्या विरोध करणं किंवा सुरुवातीला लेखित झाली पाहिजे आनंदाची गोष्ट आहे, ह्या कमेंट ह्या मित्रांनो हा म्हणजे अन्याय आहे, सरासर अन्याय आहे. त्यामुळं आणि फक्त आपण भावनिक होऊन बोलत नाही, हा व्हिडिओ भावनिक होऊन बोलत नाही किंवा मी पोलीस भरती तयारी करत आहे मला खूप फायदा होईल माझा, असाही बिलकुल स्वार्थी उद्देश नाही आहे मित्रांनो. माझा एवढाच उद्देश आहे की जो काही यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना मग रेल्वे असो SSC असो UPSC असो, आता एक लक्षात घ्या जो की राज्यसेवेचा CCATचा पेपर आहे तो क्वालिफाईंग व्हायचा चाललेला आहे, जर अचानक जर एक्झामच्या अचानक जर 15 दिवस जर CCAT क्वालिफाईंग केला तर किती मोठी गडबड होईल आपणही जाणू शकता. राज्यसेवेमध्ये राज्यसेवेचे जे विद्यार्थी पाहत आहे त्यांच्यासाठी मी सांगतो, जर राज्यसेवा CCAT क्वालिफाईंग केला तर किती मोठी म्हणजे गडबड होऊ शकते तुम्ही जाणता. मग जर तुम्ही फक्त अभ्यासात फक्त काही पॅटर्न केला, अभ्यासच आहे सुरुवातीला लेखी परीक्षाच आहे राज्यसेवेमध्ये, जर त्यामध्ये जर थोडं फक्त पॅटर्नच चेंज केला तर एवढी गडबड होऊ शकते. मग तर ह्या तर विद्यार्थ्यांनी अजून पुस्तक हातात घेतलेलं नाही, फक्त फिजिकल, कारण फिजिकल पास करणं हे त्यांचं ध्येय आहे. फिजिकलमध्ये मेरिट एवढं जात आहे की काही ठिकाणी 97-97 मेरिट गेलेलं आहे 100 पैकी, म्हणजे विचार करा किती मेहनत घेतलेली असेल. मग CCAT फक्त जर चेंज होत असेल तर एवढा गोंधळ होणार असेल किंवा बऱ्याच जणाला आनंद होणार असेल बऱ्याच जणाला दुःख होणार असेल, तर मित्रांनो ह्या पोलीस भरतीच्या विश्वात विचार करा किती मोठी गडबड होत असेल. तर बरेच आता तयारी चाललेली आहे की जोरदार समाजामधून बरेच असे विद्यार्थी हिताची माणसे आहेत ज्यांना समाजसेवा करायची इच्छा आहे, ते मित्रांनो पुढाकार घेऊन आता मुख्यमंत्र्यांपर्यंत भेटण्यासाठी तयारी करत आहेत. तसंच जर तिथूनही काय नाही झालं तर मित्रांनो न्यायालयात धाव घेणं गरजेचं आहे आणि तेही सर्व काही होऊ शकतं, कारण इतिहास आहे आपल्याला रेल्वे ग्रुप डीच्या परीक्षेचा, जो की त्यांनी ITR क्रायटेरिया काढून नंतर 10वी बेस्ड ती पूर्ण परीक्षा कंडक्ट केलेली आहे. तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मी कोणताही लाईक करा सबस्क्राईब करा बोलणार नाही, सांगितल्यामुळे ते बोलू शकत नाही मित्रांनो. तर फिजिकल आपलं चालू ठेवा मित्रांनो, कारण मला पूर्ण विश्वास वाटतो की सुरुवातीला ग्राउंडच होणार आहे आणि नंतर लेखी होणार आहे, कारण एवढा अन्याय आपल्या स्वतंत्र भारतामध्ये होणं शक्य नाही याचे मला विश्वास वाटतो. जय हिंद जय भारत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.